नमस्कार आणि योगार तुमका परत एक फावटी द प्राईम न्यूज रूम या कार्यावळीत. एव्हरीडे आम्ही एक एक लिडर्स आमच्या स्टुडिओत येतात, ते आपल्या तऱ्हेन सांगतात त्यांचे प्लॅन्स किती असतात, त्यांचे विचार किती असतात. इलेक्शन लागी तेकलेले असतात, हार्डली थोडेच दिस इलेक्शनाक उरले असतात, लोकांचे विचार किती असतात ते तुमच्या फुड्यान आम्ही मांडिले असतात. आज आमच्या स्टुडिओत असे एक व्यक्तिमत्व आहात जे कितलीशीच वर्षां शिवसेना खातीर गोयांत झगडटा. जाणून घेऊया शिवसेनेचो प्लॅन किती असा, ह्या फावटी कितले कॅन्डिडेट्स ते घालतात, कोणाबरोबर अलायन्स झाले, किती विचार असतात, सगळ्या गजाली जाणून घेऊ. आज शिवसेनेचे प्रेसिडेंट आमच्या स्टुडिओत असतात गितेश कामत बाब. गितेश बाब योगार तुमका. कालच प्रेस कॉन्फरन्स झाली, तुम्ही डिक्लेअर केले कॅन्डिडेट्स थोडे, या फावटी अकाउंट ओपन जाता? हय शुअर. कॉन्फिडन्स कितलो कॉन्फिडन्स असा, किती तयारी चालू असा, किती प्लॅन असा? आमची आम्ही एकच जो पक्ष असा शिवसेना, जर तुम्ही पळत जाल्यार फाटली पाच वर्षां, म्हणजे फ्रॉम 2017 आफ्टर इलेक्शन टू 2021 आणि 22 म्हण आताच चालू आता, पण ही जवळजवळ साडेपाच म्हणजे सॉरी साडेचार पाच वर्षां फक्त शिवसेना एकच पक्ष आशिल्लो जो सरकाराच्या विरोधात लढतालो. आता ह्या स सात महिन्यात खूप म्हणजे भाऊगर्दी पक्षांची गोयात झाली असा, आणि ते क्लेम करता की आम्ही हे केले ते केले, म्हणजे फाटली चार वर्षां कायच जाऊ ना गोयात असे चित्र त्यांनी निर्माण केला. पण फाटली चार वर्षां खूप लोकांना त्रास झाले, फर्स्ट वेव्ह ऑफ कोविड सुद्धा आशिल्ली त्यांना फक्त शिवसेना आशिल्लो जो आवाज उठयतालो. फर्स्ट वेव्हीन भाजप सरकारान राजकारण करपाचो पूर्ण म्हणजे राजकारणच ताणी ते केले, राजकारणा म्हणजे राजकीय लाभ ताणी कोविड सारख्या वाईट परिस्थितीचो घेतलो. त्यांना कोणाक काम करूक दिनाशिल्ले, आमकां सुद्धा मदत करूंक गेले आडयताले, त्यांना लायसन्सां किती दिली, पास दिली, आम्ही 10 खेपे मागल्या उपरांत मागीर 11व्या खेपे आम्ही आवाज उठयतात आमकां दिला. तरी असताना खूप जे स्ट्रँडेड लोक आशिल्ले खंय खंय शिरगल्ले, तांकां शिवसेनेन गोयांत हाडले, गोयांत हाडपाक तांकां मदत केले, आणि बरेचसे मदतकार्य आम्ही केले. आम्ही सगळ्यांक किती फोटो घाले आणि व्हायरल केले असे ना, पण आम्ही जे शिवसेना पहिलीपासून जसे लोकांची कामं करता, समाजा खातीर कार्य करता, ते आम्ही चालूच दवरिले असतात. पण सेकंड वेव्हीन थोड्या पक्षांनी आयले आणि त्यांना फक्त इलेक्शन नजरे समोर दवरून ताणी किती किती वाटप केले, खंय प्रोग्राम केले सेकंड वेव्ह ऑफ कोविडान. पण सेकंड वेव्ह ऑफ कोविडान सुद्धा तुम्ही जर पळत जाल्यार मायनिंगा खातीर मायनिंगाचो कॉन्ट्रॅक्टर ह्या सरकारान MLAs आसा ताज्या खातीर हे लॉकडाऊन करिना, हो विषय पयली हांवें म्हणिल्लो आणि दुसऱ्या दिसा आम्ही लॉकडाऊन झाला. म्हणजे असे विविध टॉपिक जे आणि विविध मुद्दे जे गोयचे असा ते घेऊन आम्ही आवाज उठयत असा. आता तुमचे अलायन्स NCP बरोबर झालेले असा, कितली सीटां शिवसेना आणि कितले NCP? आम्ही टोटल 22 लढयतले. आम्ही जवळजवळ 11 सीटांचे शिवसेनेन उमेदवार निश्चित केल्ले असा, तातले 9 आम्ही काल डिक्लेअर केले. सो आणि 2 केन्ना डिक्लेअर करपाचे रावले? 2 फाल्या ते परवा भितर जातले जातले डिक्लेअर जातले. आणि बाकीचे NCP? बाकीचे NCP. सो अलायन्स लास्ट टाइम MJP बरोबर झाले, या फावटी MJP चा रिस्पॉन्स ना? MJP लास्ट टाइम आम्ही अलायन्स झाले त्यांना महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना हे बरोबर आशिल्ले. ह्या तिघांची आयडियोलॉजिकल म्हणजे सारखे आशिल्ले, एकता आशिल्ल्या कारणान आम्ही तिघूय पक्ष एकठांय आले आणि वेगवेगळो एक प्रयत्न त्यांना केल्लो. पण ह्या फावटी MJ व्हडलेशें स्वारस्य दाखोवंक ना आणि ताणी TMC बरोबर पहिलीच युती केली, म्हणून ते उलोवपाचो मागीर प्रश्नच येऊक ना. सो हांगा NCP तुमकां अप्रोच केलं का तुम्ही NCP अप्रोच? आता महाविकास आघाडी घडोवपा खातीर आमचे खासदार संजय राऊत साहेब ताणी प्रयत्न केल्लो की जसे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं एक एक्सपेरिमेंट, पण ते पोस्ट इलेक्शन झाले की तो जो एक्सपेरिमेंट केल्लो तो सक्सेसफूल एक्सपेरिमेंट आशिल्लो. जरी आयडियोलॉजिकली आम्ही वेगळी पार्टी असली, जरी आम्ही हिंदुत्ववादी असले, तरी असताना भाजपा सारख्या पक्षाक जे इतर धर्मीय द्वेषी पक्ष असा त्या पक्षाक आम्ही सायडीक दवरपा खातीर एक वेगळी रचना महाराष्ट्रात केली आणि व्हेरी सक्सेसफुली ते गव्हर्नमेंट चालला. लोकांची कामं आता लोकांक जसे जाय तसे गव्हर्नमेंट असा, म्हणून तोच प्रयोग गोयात करूया हाच्या खातीर पुढाकार ताणी घेतला. पण खं तरी ते जाऊक पावना, म्हणून जे उरिल्ले 2 पक्ष असा NCP आणि शिवसेना हे एकठांय आले आणि ताजे पूर्ण लीड ही माननीय राऊत साहेबांनी घेतली. आता 11 कॉन्स्टिट्युएन्सी हे खंयचे असा किंवा किती तुम्ही लक्षात धरून हे कॉन्स्टिट्युएन्सी सिलेक्ट केले असा? आम्ही गेली हांवें जसे सांगला तसे 5 वर्षां सातत्यान काम करता. आमचे प्रत्येक जाग्यार कॅडर असा,
जर आमकां जाय जाल्यार आमी खंयचे तरी पयलींचो आमदार, आतां खूब आमदारांक टिकेट मेळूंक ना, आमी तांकां हाडूंक शकताले, आमच्या कॉन्टेक्टानूय ते आशिल्ले, पूण आमी ते न करता. एक जे गरीब घराण्यांतले भुरगे आसा, एक मध्यम वर्गीय घराण्यांतले भुरगे आसा, जे शिवसेने खातीर फाटल्या 5 वर्सांत काम करता, ते कॅडरांक आमी उमेदवारी दिल्ली आसा. ज्या ज्या कडेन आमचें काम आशिल्लें थंय थंय आमी ती उमेदवारी दिल्ली आसा. कितपत तयारी आसा जिखतले म्हणून? आमकां फिडबॅक मेळटा किंवां कितें चालू आसा? आमकां फूल कॉन्फिडन्स आसा. फिडबॅकाचे हांव तुमकां एक मुद्दम सांगूंक सोदतां, हय, की शिवसेनेन कार्य केल्लें आसा, आमी रिपोर्ट कार्ड म्हणून एक केल्लो, आमचे पळोवन भोवतेक मागीर रुलींग पार्टीनूय रिपोर्ट कार्ड म्हणून केले, पूण आमी एकमेव पक्ष आसा जाणी 5 वर्सांचो रिपोर्ट कार्ड केला. आणि आमी सरकाराक आंदोलना मार्फत जाव किंवा आनीक जे डेमोक्रेटीक वेज आसा ताज्या मार्फत जाव, आमी सरकाराक ती कामां करपाक भाग पाडिल्लो. आमचो एकूय आमदार विधानसभेत नासतना सुद्दां आमी जवळ जवळ 20 ते 25 कामां ह्या 5 वर्सांत करून घेतिल्ली आसा. बाकीची आंदोलनां कित्येक केल्या आसात, पूण थोडी जी कामां आसा ती आमी भाग पाडिल्ली आसा करपाक, अशें कोणेच करूंक ना. ताजे आमी रिपोर्ट कार्ड तयार केला आणि आमी प्रत्येकाच्या दारार वचून ते दिता आणि तांकां कन्विन्स करता. पूण ही जी आमची तयारी जी आसा ती आमची पहिली पासून चालू आसा, बाकीच्या पक्षांचे अशें कांयच ना. कितें दिसता ह्या फावटी लोक एक्सेप्ट कित्याक करतले शिवसेना? गेल्या फावटी करूंक ना, गेल्या फावटी एमजी बरोबर अलायन्स जावन तुमच्या 3 पार्टीचो एकठांय येवन थंय सुद्दां लोकांनी शिवसेनाक एक्सेप्ट करूंक नाशिल्ले. ह्या फावटी करतले म्हणून कितें गॅरंटी आनी कित्याक करतले अशें दिसता? फाटल्या फावट जेन्ना शिवसेना मोगो आणि गोवा सुरक्षा मंचाची युती झाली, ताज्या पहिली शिवसेनेचे कार्य जे आशिल्ले ते म्हणजे पॉलिटिकल कार्यान खंय तरी फाटी आशिल्ले आणि समाजकार्यान सदाच्या भशेन शिवसेना फुडें आशिल्ली. आणि जेन्ना टिकेटींचो प्रश्न झालो तेन्ना आमकां अशी 3 जागे दिले ज्या जाग्यार आमचे कार्यूच नाशिल्ले, आणि कॅन्डिडेटूय लास्ट मोमेंट म्हणजे अक्षरशः एक कॅन्डिडेट तर असो धरून हाडचो पडला की यो यो म्हणून ओढून हाडचो पडला, अशी परिस्थिती फाटल्या फावट झाली. आणि आमकां मागीर तांकां तेन्ना कॅन्डिडेट दिल्ले शिवसेनेन, आणि ऑब्वियसली लास्ट मोमेंट जाल्ल्या कारणान चड लोकांक तरी परिचय असूंक जाय कॅन्डिडेटाचो, तो परिचय चड नाशिल्ल्या कारणान आमकां कमी मतां पडली. पूण ह्या वेळा अशें जावंक ना, ह्या वेळा आमचे कडेन चड कॅन्डिडेट आशिल्ले पूण आमी तातूंतले निवडल्या, आणि ते निवडून आमी थोड्याच जाग्यार ज्या कडेन जिखपाची शक्यता आसा किंवा बरी मतां घेतली अशा कॅन्डिडेटांकूच आमी कॅन्डिडेटचेर दिल्ले आसा. म्हणून तांच्या कार्या खातीर लोक तांकां निवडून दितले. कित्याक काल राऊत साहेबान जशें म्हणलां की आमचे जे कॅडर आसा, आमचे ते कॅडर बेज्ड आतां उमेदवार आसा, ते उमेदवार सगळे बरे चारित्र्य आशिल्ले आसा, बरे सुशिक्षीत आसा आनी लोकांक खातीर काम करपी आनी परिचीत आसा लोकांक खातीर. सो ह्या फावटी तुम्ही म्हापशेच्यान रावता, तुमचें नांव म्हापशा खातीर आसा, सो म्हापशाकारांनी तुमचेर येता हांव आतां तुमी एज अ कॅन्डिडेट म्हणून, म्हापशाकारांनी तुमकां एक्सेप्ट कित्याक करचो, अशें कितें डिफरन्स तुमी म्हापशाकारां खातीर केल्लें आसा? पळय हांवूय एक म्हापशेकारूच, ओके, जाल्यार गेलीं कित्येक वर्सां आमी म्हापशान पळयलां की एक सादो विशय सांगता, कित्याक म्हापसा बद्दल उलोवंक गेल्यार आमकां टायम कमीच मेळटलो, कित्याक म्हापशा डॅव्हलपमेंट म्हणटा ती जावंकूच ना. डॅव्हलपमेंट कितें हेंच लोकांक खबर ना जाला आज म्हापशान. कारण हांव एक थोडक्यान सांगता की असो वेळ आशिल्ली की पेडणेचे लोक जावं आनी बिचोलचे लोक जावं खंयच्या वाठारांतले लोक पिक्चर पळोवपा खातीर, फिल्म पळोवपा खातीर म्हापशान येताले. आज अशी परिस्थिती आसा की म्हापशेच्या लोकांक पेडण्या वचून पिक्चरां पळोवची पडटा, बिचोले वचून पिक्चरां पळोवची पडटा. म्हणजे एक जे टावन आसता तो फुडें ताजो हे जावन ते सिटी जावन जाय, परिवर्तीत जावन आज परते जाल्ले आसा. आज टावन फक्त ती नांवाक आसा पूण खरी ती विलेज जाल्ली आसा. आनी म्हापशेकारांनी हे सगळें पळयलां. म्हाका दिसता ह्या फावट जे म्हापशेचे लोक आसा ते फक्त रिप्लेसमेंट करचे ना, म्हणजे हो कॅन्डिडेट नाका, आमी खूब वर्सां हाका पळयलो हो नाका, हाज्या फॅमिलींतलो नाका म्हणून दुसऱ्याक दिवचे ना, जाल्यार खरें चेंज घडयतले. म्हणजे म्हज्या सारके जो मनीस आसा एक सामान्य घराण्यांतलो, म्हजें कार्य म्हापशेकारांनी पळयल्लें आसा की हांवें अजून मेरेन कितें कितें केलां. म्हापशा सुद्दां कित्येक आंदोलनां हांवें लीड केल्लीं आसा, गोंयान गोंय राज्यान लीड केल्लीं आसा. म्हणून हांव जर राज्याचें काम करूंक शकता जाल्यार निश्चितूच म्हापशेचें काम करूंक शकता, हें म्हापशेकारांक हाची जाणीव आसा. कितें प्रायोरिटी तुमचे आसतले म्हापशेकारांक? फाल्यां तुमी जर जिखून आयले जाल्यार प्रायोरिटी म्हापशाक कितें काम हातीन घेतले, कितें गरज आशिल्ली तुमकां दिसता? म्हापशा सगळ्यांत पयली म्हणटा ती गरज आसा ही तार नदी जी म्हापशेची आसा.
कारण ताका एक सांस्कृतिक सुद्धा महत्व आसा. ती तार नदी क्लीन करपाचें काम हांव सगळ्यांत पयलीं हातान घेतलो. ताजे उपरांत अंडरग्राउंड केबलिंग जें सुरू केलां, कित्याक अशीं कामां सुरू केल्लीं 20 वर्सां पयलींचीं सुद्दां आसा, पूण जें सुरू केलां तें पूर्णत्वाक हांव 1 वर्सा भितर हाडटलो करतलो. म्हणजे लायटीचो प्रश्न उद्भवचो ना, उदकाचो जो प्रश्न आसा, कित्याक हांव स्वता इंजिनियर जाल्ल्या कारणान, हांव सिवील इंजिनियर, म्हाका हें पूर्णता खबर आसा की कशा पद्दतीचें टॅक्निकल डॅवलॉपमेंट हें म्हापशान करूंक जाय. रविंद्र भवन, कारण हांव कलाकारूय आसा, हांव फिल्म इंडस्ट्रीन आर्ट डिरेक्टर म्हणून कले प्रती म्हज्या सारको दुसरो कोण आनी कँडिडेट नासतलो जो चिंतूंक शकता, म्हणून हांव रविंद्र भवन जें म्हणटात आमी अशें कला भवन उत्कृश्ट दर्जाचे हें म्हापशान उबें करप, हें म्हजें एक प्राधान्य आसतलें. आनी बाकीचीं खुबशीं कामां आसा जीं एम्प्लॉयमेंटाच्या दृश्टीन बी कामां आसा, ताका हांव प्राधान्य दितलो. कारण हांवें सुद्दां स्वताच्या मेहनतीचेर बिजनस केला, म्हाका खबर आसा कितले कश्ट लागता, म्हणून त्या प्रतीन हांव जे भुरगे म्हापशेचे आसा तांकां एन्सिलरी युनिट्स दिवन तांकां प्रोत्साहन दिवप बिजनस करपा खातीर, त्या दृश्टीन हांव एक म्हत्वाचें पावलां उखलपाचो आसा. एज अ पार्टी तुमी आतां ओवरऑल पळयता, प्रेजिडेंट तुमी शिवसेना पार्टीचे, जाल्यार शिवसेना तशी ग्रोथ 40 मतदारसंघान किंवा तसो हे कित्याक जालें ना? बिकॉज थोड्या टायमा खातीर येयल्ली पार्टी आख्खे 40 मतदारसंघान आवाज करता किंवा हे करता किंवा लोकां मेरेन पावता, पूण शिवसेना सदांच तशी दिसली ना. म्हणजे तुम्ही विषय जरी घेतले जे, पूण जाल्यार ते तितले पुरते तशी ती उरली. कितें दिसता एज अ प्रेजिडेंट की हे पार्टी त्या लेवलाक तुमी व्हरोंक शकले ना कित्या खातीर? ना, कितें आसा, आमी जर हिस्ट्री पळयात, इतिहास जाल्यार भाजपाचो इतिहास पळया, तेय पयलीं 5 सिटां 7 सिटां 11 सिटां अशें करून करून 21 पावल्या. एकदम सगळ्याक सिटां घाली आनी निवडून आयली असो चमत्कार आज मेरेन जावंक ना, आनी म्हाका दिसना जावचोय ना. कारण ताचें कारण आसा, होर्डिंग बाजी आनी एडवर्टीज बाजी करून लिडर जायना. लिडर हो मातयेंतल्यान वयर येवंक जाय, लोकां मदीं काम केल्लो आसूंक जाय. जर फाल्यां फक्त होर्डिंगां लावन आनी फोटो लावन जर लिडर जाता जाल्यार हांव 20-25 वर्सां कित्याक राजकारणान आसपाचो? हांव फोटो मारपाचो आनी घालपाचो, लोक म्हाका स्विकारपाचे, पूण तशें नासता. जितले आमी जर कँडिडेट पळयत आज मेरेन जे निवडून आयल्या, तांचे जर आमी पळयत, ते खंय खंय लोकांचें काम करत करत एक जनसंपर्क तांचो वाडयत, मागीर ते लिडर जाल्ले आसा आनी मागीर ते आमदार जाल्ले आसा. पुणून ह्यो ज्यो पार्टी आयल्या ते पळयत, ते येणाऱ्या काळांत कळटले. कित्याक तातूंतली एक पार्टी जी फाटल्या खेपे आयिल्ली 17, तांकांय दिशिल्लें तेन्नाय अशें हॉर्डिंगबाजी करून येतले, पूण तेन्ना कितें जालें, म्हणजे उदाहरण आसा दोळ्या समोर. सो आतां फाल्यां तुमचे कँडिडेट्स आयले, तुमचे NCP आनी शिवसेना तुमचे अलायन्स आसा, फाल्यां कँडिडेट आला, तुमी सरकाराक तेंको दितले फाल्यां? खंयच्या सरकाराक तुमी चडशे पॉझिटिव्हली पळयता? काँग्रेस समजा सरकार घडयता किंवा BJP सरकार घडयता किंवा आनी खंयची पार्टी सरकार घडयता? आमचे भाजपाक समर्थन आसचें ना, केन्ना आसचें ना भाजपाक आमचें समर्थन आसचें ना. कारण भाजपा फाल्यां समज सत्तेर सुद्दां येता, कित्याक काँग्रेसीचे आज जर पळयत जाल्यार भाजपा सत्तेर येतली काय असो दुबावूय येता. म्हणून फाल्यां समज भाजपा सत्तेर जर आयली आनी तांकां एक थोड्या आमदारांची गरज आसा, जाल्यार आमी तांचे बरोबर सत्तेन सहभागी जावचे ना. कारण आमकां जाय, आमी ओपोजिशनान सुद्दां रावन काम करूंक जाणा. सत्तेर जर आसा ताज्या ओपोजीट सुद्दां बरे कँडिडेट जाय, कित्याक ओपोजिशन सुद्दां आसूंक जाय जाल्यार ते लोकशाही अर्थ आसा, आनी ओपोजिशन ना जाल्यार लोकशाही सोंपतली. सो भाजपाक सपोर्ट करचे ना? भाजपाक आमी काँग्रेस सपोर्ट करतले. काँग्रेसीक आमी विचार करूंक शकता, विचार करूंक शकता, पूण भाजपा बरोबर, भाजपा बरोबर आमी कशेंच वचपाचे ना. कित्याक म्हणटा, कित्याक तेंची हे तुमकां पटना? कारण भाजपान आमचे कडेन जे महाराष्ट्रान गेला कळ, ते करतकच आमी भाजपार वचूंक शकना. कारण भाजपा हे फटींगपणाचे राजकारण करता अशें आमकां पयलीं पासून आतां आमची समज जाल्या. आनी गोंयची जी लोकभावना आसा ती भाजपाच्या विरोधानूच आसा. जर आमी फाटल्या फावट सुद्दां पळयलें 17 जाल्यार भाजप 21 वयल्यान 13 आयिल्ले, म्हणजे लोकभावना ही भाजपाच्या विरोधान आशिल्ली, तरी आसतना तांणी इतली मस्ती केली आनी इतलो तांकां सत्तेचो हाव जालो की तांणी दुसऱ्यांचे आमदार, जे निवडून दिल्ले आमदार फोडून हाडून ते आमच्या माथ्यार बसले. हे माथ्यार थापिल्ले सरकार तांणी स्थापन केले, हे लोकांक जाय ते सरकार नाशिल्ले. सो त्या खातीर तुमी तांच्या बरोबर वचचे ना? आमी वचचे ना, कारण लोकभावनाच भाजपा वटेन ना. भाजपा फाल्यां कशें करून सत्तेर आयले जाल्यार सुद्दां लोकभावना ही भाजपा वटेन आसचीच ना. सो शिवसेना वील नेवर अलायन्स वीथ भाजप? ना, शिवसेना भाजपाक सपोर्ट करूंकूच शकना, करूंच शकना, करूंच शकना.
कारण जे महाराष्ट्रात आमच्याकडे फटिंगपण झाला ताका लागून आमचे नेते सुद्धा हे भाजपच्या वाट्यात ना ना इवन तुझे नऊ कॅन्डिडेट तुमच्या बरोबर असतले अकरा कॅन्डिडेट जे तुम्ही आता घालतले हय आमचे अकरा कॅन्डिडेट निवडून आले जाल्यार आमच्या बरोबरच असतले ते कोणच कारण ते सगळे कॅडर पार्टीचे ते पार्टी सोडून वच्चे ना बाकीचे जे आम्ही पहिले उदाहरण जसे दहाच्या दहा होलसेलान गेले ते आमच्या पार्टीन जाऊक शकना बिकॉज दे वर नॉट कॅडर ते हाडून तांकां तिकेटी दिल्ल्यो आणि ते आपले काम जातकच गेले एमजीन सुद्धा जे जांकां कॅन्डिडेट दिले जे ते पहिली पासून किते महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे कॅडर न्ही ते लास्ट मुमेंट आयले टिकेट घेतले निवडून आयले म्हणून ते सहज गेले किती दिसता हे अकरातले कितले शुअर शॉट येतले असे दिसता तुमच्या तुमचे कॅन्डिडेट आमकां शुअर शॉट अकरा येतले कसे दिसता म्हणून आम्ही निवडणुकेक वता सो घातल्या तितले शुअर जागे तुमचे असा म्हणून तुम्ही तितले कारण आमची जी टीम असा पूर्ण यंत्रणा जी असा महाराष्ट्राची जे अनुभवी असा ते सगळे जण फुडल्या आठ दिसा भितर जसे फॉर्म फिलिंग आमचे झाले हांगा जी यंत्रणा तुमकां दिसतली की तुम्ही जाणी स महिने आवाज केल्लो आहात आमचा आवाज विसरले इतले प्लॅनिंग केले इतले आमचे प्लॅनिंग असा की जे स महिन्यान आवाज करून लोकांनी पळय तुम्ही मातसो वेळ घेता की होर्डिंग बाजी थोड्यांनी केली आज होर्डिंग काढले अर्धे लोक विसरले कित्याक अर्धे लोक विसरले तांकां ते पडिल्ले ना तुझ्या होर्डिंगाचे आत्ता जो आवाज जातलो तो आमचो असतलो शिवसेनेचो जे आम्ही म्हणटा शिवसेनेच्या वाजांची डरकाळी जी असा ती येणाऱ्या बारा दीस दिसतली आमकां दिसतली डिफरन्स दिसतलो डिफरन्स दिसतलो आता दोन खंयची कॉन्स्टिट्युएंसी उरल्या तुमची आमची ॲक्च्युली तीन उरल्या पण तातूंतले तिनूय जायत किंवा दोन जायत कुट्टाळे मांद्रे आणि मय हे तीन तुम्ही अनाऊन्स करपाचे असा अनाऊन्स करपाचे ओके अख्ख्या गोयच्या लोकांक किती सांगू शकता हांव अख्ख्या गोयच्या जनतेक सांगू शकता की खरे परिवर्तन घडोवपाची वेळ आयिल्ली आसा आणि जे चारित्र्यवान बरे लोक एज्युकेटेड लोक फुडें येवंक सोदता तांकां लोकांनी मदत करची आणि त्याच बरोबर एक डायनॅमिझम पळोवचे कित्याक खुबशे लोक जे त्या त्या मतदारसंघांत भले ते गोयच्या राजकारणान खबर नासतले लोकांक पूण प्रत्येक मतदारसंघांत एक लिडर म्हणून खूप वर्सां जाली काम करता कार्य करता एक सादो कार्यकर्तो म्हणून कार्य करता पूण तांच्या जर डायनॅमिझम आसा कारण विधानसभेन अजून पॉलिसी करप पॉलिसी मेकिंग आसता पळय ते कार्य ॲक्च्युली आमदाराचे असता आयच्या एज्युकेटेड क्लासान आणि गोंयांत चडशे एज्युकेटेड आसा ताणी हे समजून घेवंक जाय की आमदाराचे काम हे पॉलिसी मेकिंग असता आणि विधानसभेच्या पटलाचेर जो बरो उलोवंक शकता आणि जो आपले प्रश्न मांडूंक शकता तोच आमदार जाऊंक शकता म्हणून ह्या एका तत्वार लोकांनी बरो आमदार निवडून दिवचो आणि गोंय जे असा ते सांभाळपा खातीर अशा पद्धतीन हातभार लावचो ओके इतिश बाब तुम्ही स्टुडिओत येले उलेले त्याच्या खातीर देव बरे करू म्हणतात ओके नमस्कार नमस्कार हे आशिल्ले शिवसेनाचे प्रेसिडेंट नितीश कामत आणि खूपशे गजाली त्यांच्यानी सांगले शिवसेनेचे प्लॅनिंग फुल त्यांच्यानी सांगितले असं की येणाऱ्या काळात ते म्हणतात शिवसेनेचा आवाज अख्खे गोयभर ऐकपाक मिळतले आणि शिवसेना एनसीपी बरोबर अलायन्स झाले असा ऑलमोस्ट अकरा सीट ते शिवसेनेचे कॅन्डिडेट्स अकरा कॉन्स्टिट्युएन्सीत ते घालतात आणि अकराय सीट जिंकतले असे त्यांचे कॉन्फिडन्स असा तुम्ही डिसाईड करपाचे कोणा बरोबर वचपाचे आणि खंयचो कॅन्डिडेट विधानसभेत धाडपाचो हे तुमचेर असा तुम्ही पळयतात द प्राईम न्यूज रूम ओनली ऑन प्राईम